नमस्कार, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। झी स्टुडिओज नमा पिक्चर्स फ्रेश लाईन फिल्म्स निर्मित झी स्टुडिओज प्रस्तुत आनंदी गोपाळ या चित्रपटाच्या निमित्तानं होम मिनिस्टरमध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत। आत्ता फार काही बोलत नाही कारण या गप्पा सुरू झाल्यानंतर गप्पांच्या ओघात बरंच काही गवसणार आहे। हाँ, एवढं नक्की सांगतो, एव्हान आपणा सगळ्यांना माहितच आहे की 15 फेब्रुवारीला हा आपल्या कुटुंबाचा चित्रपट आनंदी गोपाळ हा सर्वत्र प्रदर्शित होतो आहे। सहकुटुंब सहपरिवार आपल्याला जाऊन हा चित्रपट बघायचा आहे आणि खात्रीनं हा चित्रपट बघून आल्यानंतर तुम्ही अभिमानानं म्हणाल की आनंदी ही प्रत्येक घरात जन्माला आली पाहिजे आणि आनंदी जन्माला यावी तर ती आपल्या घरात। स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता? संसार दक्षता। नवऱ्याला जपायचं, घराकडे लक्ष द्यायचं, स्वयंपाक। अहो त्या शिकल्यात तर नोकऱ्या करायला लागतील। अतिशय अयोग्य वर्तन आहे। स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रणच आहे। आय एम प्लीज्ड टू अनाउन्स द नेक्स्ट नेम डॉक्टर आनंदीबाई जोशी। जर माझ्या नावापुढे डॉक्टर लागायचं असेल तर ते नाव फक्त आणि फक्त आनंदी गोपाळ जोशी असं असेल। चला सुरुवात करूया आत्ता या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। लेखिका इरावती कर्णिक, दिग्दर्शक समीर विद्वांस, त्याचबरोबर ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद, का टेन्शन दिसतं एवढं चेहऱ्यावर? टेन्शन असं नाही आहे, मी सहसा अशी प्रमोशनच्या निमित्ताने फार कुठे जाते असं काही करत नाही, त्यामुळे सवय नाही आहे। बरोबर, पण मग आज का असं यायचं ठरवलं? या सिनेमाच्या बाबतीत जरा वेगळा प्रवास होता, समहाव ते प्रोफेशनल कमी आणि पर्सनल जास्त होऊन बसलं आहे काम। का पर्सनल म्हणजे कसं? म्हणजे विषयामुळे सुद्धा, ज्या पद्धतीची टीम लाभली त्यामुळे सुद्धा, ज्या प्रोसेसने काम होत गेलं त्यामुळे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये खूप जास्त वेगळ्या पद्धतीने इन्वॉल्व व्हायला झालंय। पण आज जितकं सराईतपणे इतकं छान बोलता आहात, तसंच एरवी बोलता की फक्त कागदावर उतरवता? नाही, विचार झाला असेल तर बोलते सराईतपणे, नसेल तर जरा गोंधळलं। पण काय त्याच्यात गोंधळण्यासारखं आहे, आपण घरात तर गप्पा मारतो। मला काही तसं टेन्शन नाही हो। बरं, आज उखाणा घ्यायचा असेल तर कसं घेणार? मी ऍक्च्युली बनवला होता एक, मला ना जुळवल्या कधी पत्रिका, ना गुण ना गोत्र, तरी समीरच्या रूपाने मिळाला मला सगळ्यात चांगला मित्र। किती मस्त, काय सुंदर उखाणा घेतलाय, हो ना? किती वर्षापूर्वी हा मित्र मिळाला? 8 वर्षापूर्वी। कसं काय, कुठे? आम्ही दोघे एकत्र नाटक करायचो, म्हणजे ती मुंबईतनं नाटक करायची, मी पुण्यातनं करायचो, समन्वय म्हणतात। मी कामानिमित्त मुंबईत आलो आणि मग मी मिथक नावाचा ग्रुप जॉईन केला जिथनं ही नाटक करायची, आणि मग ते सुरू झालं। म्हणजे आमच्या तिचं, ती एक ज्या प्रकारे नाटक करते ते मी पाहत आलो होतो, म्हणजे मी तिचा फॅन होतो त्यावेळेला, कारण ती ज्या प्रकारे लिहायची ते मला फार आवडायचं। आणि मला तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण चिंचवड, सगळं बालपण हो, जन्म ठाण्याचा आणि 23 वर्ष चिंचवडला होतो, मग कॉलेजचं सगळं शिक्षण पुण्यामध्ये। पण मग घरी कोण कोण? घरी आई बाबा आणि भाऊ, आणि आता त्याचं लग्न झालंय बहिणी पण। आणि आई बाबा करायचे काय? बाबा माझे ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये ह्याला होते, आमचा एक टेम्पो होता आणि त्याच्या आधी ते काम करायचे। खूप मेहनत बाबांची? हो खूप। आणि आई पण माझी हार्नेस चक, म्हणजे बजाज ऑटोच्या असे ते आउटसोर्स व्हायची कामं, की त्याच्या केबल्स असतात हार्नेसच्या, तर त्याला ते असे प्लग असतो तो लावणे, ते ताशणे, बर काढणे, असे ते सगळी कामं आई करायची। सगळ्यांनी खूप मेहनत केली लहानपणी, म्हणजे बालपण असं बेताचं किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात जसं जातं तसंच गेलं। हो, अगदी चाळीतलं। तुमच्या घरी कसं? आमच्या घरी थोडं वेगळं वातावरण होतं, खूप सारे पत्रकार माणसं आहेत घरी, लेखक पत्रकार। माझे वडील आणि त्यांचे काही मित्र मासिकं काढायचे दोन, एक आजचा चारवाक नावाचं मोठ्यांसाठीचं मासिक आणि एक अबब हत्ती नावाचं लहान मुलांसाठीचं। अबब हत्ती? हां। तर मी त्यामुळे मी सतत कोण ना कोणीतरी घरी लिहितंय, वाचतंय हे बघत मोठी होत होते, त्यामुळे मग तिसरीमध्ये मी एकदा एक 5 मिनिटाचं नाटक लिहिलं होतं त्या मासिकासाठी,
तर थोडं वेगळं वातावरण होतं. पण मग आई बाबा काय करायचे? आई माझी स्टेट बँकमध्ये होती, बाबा सुद्धा स्टेट बँकमध्ये होता, पण मग त्यांनी लिखाण करायचं आणि त्याला प्रवास करायचा होता खूप सारा. वेगळ्या पद्धतीचं लिखाण तो करत होता, त्याला वेळ त्याला जास्त द्यायचा होता म्हणून मग त्यांनी बँक सोडली. पण मग तिघांचंच कुटुंब तुमचं? हो, मी एकटीच. खूप लाडात? नाही, मी बोर्डिंग स्कूलमध्ये वाढले. मी एवढी पण वाया नव्हते गेले. पण बोर्डिंग स्कूलमध्ये वाया गेलेल्यांनाच टाकतात आपल्याकडे असा समज आहे ना. पण लहान मुलांना घाबरवायला सांगतात, नीट वाग नाही तर बोर्डिंगला टाकेल. मी पण बोर्डिंगला होतो. ललित कुठे? जवाहर नवोदय विद्यालय. कुठे आलं ते? तेव्हा डहाणूला होतं, डहाणूच्या जवळ होता. आता यांचं म्हणणं आहे की बाबा मस्ती न करता त्यांना बोर्डिंगला टाकलं होतं. तुझ्या बाबतीत? नाही नाही, तसंच सेम. काय, मी त्याची परीक्षा दिली होती आणि मी ती पास झालो होतो. ते जवाहर नवोदय विद्यालय पूर्ण भारतभर आहे आणि त्याच्या महाराष्ट्रातून मग ते काहीतरी 50-60 मुलं निवडतात. तर त्याची परीक्षा मी पास झालो होतो म्हणून निवड झाली. ते लहानपणी हुशार होतो. तुझं बालपण कुठलं? मग बालपण खूप वेगवेगळ्या ठिकाणचं आहे. उल्हासनगरला, त्याच्यानंतर बदलापूरला, कल्याण. आई बाबा काय करायचे? आय टी आयमध्ये होते बाबा, आत्ताच रिटायर झाले मागच्या वर्षी. आणि आई शिक्षिका आहे, उल्हासनगरलाच शाळा आहे, तिथे शिकवते. तर वडिलांची बदली होत होती पण त्यामुळे कधी बदली नाही झाली आमची. पण वेगवेगळ्या कारणांमुळे आम्ही मग उल्हासनगर, बदलापूर, कल्याण. तुझ्यामुळे बदलत नव्हते? नाही नाही नाही. अरे काय गोड असतो ना. असा प्रश्न विचारल्यानंतर जे काही असं निरागस हसू येतं ना चेहऱ्यावर की अजूनही तुला आत्ताच बोर्डिंगमध्ये परत टाकावं असं वाटतं. तुझं बालपण? मुंबई. मुंबईत कुठे? दहिसर. दहिसर. घरी कोण कोण होतं? मी, आई, बाबा, आजी, आजोबा. आई बाबा काय करायचे? दोघे रेशनिंग ऑफिस मध्ये. दोघे रेशनिंग ऑफिस? हो हो हो. तेव्हा ओळख असती ना तर किती बरं झालं असतं. आम्हाला रेशन कार्ड काढताना वगैरे किती त्रास व्हायचा. ओके ना. पण मग या क्षेत्रात यायचं ठरवलं होतं लहानपणी? नाही 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 नाही. माझ्या घरी सगळे खूप चांगले शिकलेले वगैरे आहेत, PhD वगैरे झालेले आहेत माझी बहीण वगैरे. त्याच्यामुळे असंच होतं की आधी तू शिक आणि चांगल्या एखाद्या पोस्टवर नोकरी कर किंवा चांगलं हायर एज्युकेशन घे कुठे, हेच ठरवलं होतं मी पण. तुमचं कॉलेज कुठलं? JJ स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. हो. मग तिथून काय केलं? पेंटिंग केलं. आणि तिथनं मी थर्ड इयरला असताना, म्हणजे मी नाटक बरं तिथे खूप चालतं वगैरे असं ऐकलं होतं आधी म्हणून जॉईन झाले. पण मी जेव्हा होते तेव्हा काही फार घडत नव्हतं. आणि मग मी थर्ड इयरला असताना ही आपली पुरुषोत्तम करंडक पहिल्यांदा मुंबईत आली होती. तर मग मला मी खूप ऐकलं होतं त्या स्पर्धेबद्दल. म्हटलं आता ती मुंबईत होते तर आपण काहीतरी एंट्री द्यायला पाहिजे. पण सगळाच म्हणजे गोंधळ होता. मग आम्ही अक्षरशः डबा फिरवून कॉलेजमध्ये पैसे वगैरे जमवले आणि एक छोटा ग्रुप होता, आम्ही एक नाटक बसवलं होतं. तर ते नाटक बघायला चेतन दातार आला होता. हो. आणि बरोबर बरोबर. किती मस्त. त्या नाटकानंतर त्याचा मला फोन आला की मी आत्ता एक मंटोच्या कथांवरती एक कार्यक्रम करतोय, एक नाटक बसवतोय आविष्कारबद्दल, तर तुला यायला आवडेल का? म्हटलं बरं. मी आपलं एक गंमत म्हणून गेले होते बघायला. आणि मग ते काही नाटक व्यसन आहे, एकदा लागल्यावरती लागलं. तर मग तसा तो प्रवास सुरू हळूहळू झाला. हो ना. हो. पण मग तुमची ओळख कधीची? एक 9 वर्ष झाली बाबा माझ्यामध्ये. नाही, ओळखीला ऍक्च्युली जास्त झाली. मला मी त्याला फक्त लूज कंट्रोलमध्ये बघितलं होतं. लूज कंट्रोल जेव्हा कमर्शियल झालं होतं तेव्हा त्यात तो काम करायचा. तर मला त्यात तो काम करणारा मुलगा एवढंच माहिती होतं. आणि मग नंतर तो पुण्यामध्ये ओळख वाढली. पण तुम्ही काम करणारा मुलगाच शोधत होता? नाही, मला लांबून माहिती होता फक्त तो. आणि पुण्यामधले काही ओळखीचे नाटकवाले होते, त्यांच्या थ्रू मग ओळख झाली. आणि मग 2-3 वर्ष मैत्री होती. आणि मग मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यानंतर जसं एकत्र काम वाढत गेलं तशी ती ओळख आणखीन पुढे गेली. कधी पहिल्यांदा बघितलं होतं यानं? अल्विनामध्ये ती काम करायची. त्याच्या आधी बघितलं होतंस तुम्हाला? नाही, तुम्हाला तू माहिती होतीस. पण आपण पण तू मला नाशिकला सांगितलं होतंस की 1-3 स्पर्धा झाली होती साहेबा करंट. हा, नाही का? अच्छा, सॉरी. आमची दोघांची नाटकं एका स्पर्धेमध्ये होती. नाही, तू तुम्हाला नाशिकला सांगितलं होतंस पहिल्यांदा बघितलं वगैरे. हे काय काय सांगितलेलं आहे जरा आम्हाला. नाही, हे तिच्या मनात तयार झालं. काही नाही, शाळेचे परिणाम आहेत. मी अल्विदातला काम करताना पाहिलं आणि तिच्याविषयी ऐकून होतो. तिच्या लिखाणाचा मी फॅन होतो कारण ती फार मस्त लिहायची. आणि मग त्यामुळे मला एक तिच्याविषयी एक ओढ ज्याला म्हणतात ती होतीच. आणि मग एकत्र काम करायला लागलो आणि मग ते तसं प्रेमात रूपांतर झालं.
पहिलं काय एकत्र केलेलं काम कुठलं पहिलं संस्थेत करत होतो खरं तर आम्ही दोघांनी मिळून एक नाटक असं नव्हतं करत तेंडुलकर नुकतेच गेले होते आणि आम्ही मिथकतर्फे एक तेंडुलकर फेस्टिवल केला होता तर त्यामध्ये एक तीन चार नाटकं मिथकनी बसवली होती त्यातलं एक नाटक तो बसवत होता एक नाटक मी बसवत होते तर तेव्हा सगळे दिग्दर्शक मिळून बरंचसं प्लॅनिंग व्हायचं चर्चा व्हायच्या आणि एकाच वेळेला दोन तीन ठिकाणी दादरमध्ये तालमी चालू असायच्या त्यामुळे मग एकमेकाच्या तालमीत जाणं आणि ते वातावरण तोपर्यंत तुम्ही मुंबईत शिफ्ट झाले हो तुम्ही कधी आले मुंबईत मी आलो मी एक तर 2003-04 ला येऊन परत गेलो होतो मी सचिन सरांना असिस्ट केलं होतं नवरा माझा नवसाचा या चित्रपटावर बरोबर मी असिस्ट केल्यानंतर मला असं लक्षात आलं की मला लिखाणाचं एक फॉर्मल शिक्षण घेणं गरजेचं आहे फिल्मच्या लिखाणाचं असं मला माझं मलाच वाटलं मग मी परत गेलो आणि FTIमध्ये मी कोर्स पूर्ण केला आणि 2007 मी मुंबईत आलो त्यानिमित्ताने मी मुंबईत आलो तो तर मुंबईतच आहे आणि लग्नाला किती वर्ष झाली 8 वर्ष मग तुमचे ते प्रपोज करणं वगैरे ते असं काही झालंच नाही फार अनरोमॅन्टिक मला हा म्हणजे मला आता आठवतच नाही असं आठवतं की एक फेज होती जेव्हा आम्ही प्रेमात होतो आणि मग एक फेज होती जेव्हा आमचं लग्न ठरलेलं होतं तर ते इथून तिथे कसं गेलं ते आता काही काय तुम्हाला आठवतंय नाही मला पण नाही आठवत पण प्रपोज केलंच नाही तुम्ही नाही असं का मी असं मेसेज करून सांगितलं की मला असं असं वाटतंय की तुम्हाला आवडतेस मग तिचा आला की हो मलाही असं वाटतंय बघूया काय गोड होत असं नाही झालं असं तुम्हाला आवडतेस वगैरे असं काही मेसेज वरती नाही मग कसं होणार मग त्याच्याशी कळणार कसं तुला द्यावं ते सांग मी त्याला दुसरं असं करून बघू काय झालं नेमकं नाही मला पण नाही अरे पण त्याशिवाय एकमेकांना कळेल कसं काहीतरी मेसेज वरून झालं असेल संभाषण सांगितलं ना आणि ते इन्फॉर्मल झालं हे सांगतोय मी हे बरोबर आहे प्रपोज केलं क्षण किंवा एक दिवस असा नव्हता जेव्हा त्यांनी विचारलं आणि मग मी हो म्हटलं त्याचं ओघा ओघात होत गेलो तेच सांगितलं त्याने बरोबर सॉरी पण त्यांचं ते छान होतं त्यापेक्षा तू सांग काय सांगू म्हणजे तसं मी हो म्हणेन हो कितनी गोड पण दोघांचंही असंच घरात सुद्धा असंच असतं हो थांबलो मी आता तिच्या उत्तराची वाट नाही म्हणणार नमस्कार नमस्कार आता तुमच्याकडे येतो आपण आधी सांगा मला शाळेत कसे होता हुशार पण होतो पण मस्तीखोरही होतो म्हणजे खूप कंप्लेंट्स यायच्यात एकतर आई शिक्षिका त्याच्यामुळे तर वेगळ्याच म्हणजे आईलाच बोलवलं जायचं शाळेत की आईच्या शाळेत तुम्ही नव्हता नाही 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 तेवढी तिला हिंमत नव्हती की स्वतःच्या शाळेत घेऊन जायचं तिथे लाच काढायला नको म्हणून तिने वेगळ्या शाळेत टाकलं होतं मला पण उल्हासनगरला होतो तिथे खूप कंप्लेंट्स असायच्या साधारण काय कशा प्रकारच्या असायच्या मारामारी करायचो का ते नाही आठवते आता पण आमची गँग होती तेव्हा गँग गँग होती किती जणांची दुसरी तिसरीत असताना आम्ही एक 13 जणांची वगैरे गँग नाव सांगू शकाल नाही त्यासाठी कुशल कुणाल वगैरे असे मला मनोज असे 3-4 जणांचीच नावं आठवत आहेत मला तर आम्ही आमच्या दुसऱ्या तुकडीतल्या मुलांना मारायचो नाही काहीतरी कारण असणार मला आता ती आठवत नाहीये किंवा मग नाही ऐकलं तर मग माझे मित्र पकडायचे आणि मी त्यांचे केस कापायचो क्रूर सगळे प्रकार केलेले आहेत त्यांनी आणि मी पण का असं का करावं असं वाटत काहीतरी कारण असणार त्या मागे मला वाटलं हेच कारण असणार काहीतरी असणार त्या मागे पण ते आठवण अभ्यासात कसं आहे तेव्हा मी पहिली दुसरी तिसरी तर पहिला नंबर यायचा त्यामुळे आणखीनच वर्गात तुम्ही एकटेच नाही नाही कारण मारामारीच्या दहशतीमुळे कोण वर्गात यायचंच नाही हाच पहिला असं नाही ना त्यामुळे गोची व्हायची त्यांची की मग याला शिक्षा काय काय द्यायची कसं करायचं पण हे मग स्वतःमध्ये परिवर्तन कधी झालं हळूहळू अभ्यासाच्या बाबतीत एकूणच म्हणजे गुड बॉय कडे येणं ही प्रक्रिया कशी सुरू झाली मला वाटतं बोर्डिंगला गेल्यानंतर बरेच जबाबदाऱ्या आल्या आणि थोडस तिथे एकटं राहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या ते खूप महत्वाचं होतं तो 3-4 वर्ष जेव्हा मी होतो बोर्डिंगला ती खूप महत्वाची होती खूपच चांगली होती आमची शाळा आणि तिथे पण असंच खूप स्ट्रिक्ट होतं तिथे खूप आम्हाला आमचं रुटीन असायचं आणि बऱ्याच गोष्टी ज्या स्वतःच स्वतःला कराव्या लागायच्यात कपडे धुण्यापासून भांडी धुण्यापासून तुमच्या सगळी रूम आवरण्यापासून शाळा माझी शाळा दहिसरचीच आणि माझं शाळा अगदी सामान्य होती म्हणजे काही त्याच्यामध्ये काही विशेष घडलं नाही मी अभ्यासात हुशार होते आणि अभ्यास वगैरे करायचा आणि बाकी सगळा
छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असायच्या, त्याच्यामुळे माझं अगदी सामान्य बालपण. शाळेत असताना कधी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणं वगैरे? हो हो हो, मी शाळेत असताना, मी लहान असताना अगदी नाटकं केली आहेत, पण शाळेचीच, अगदी त्याच्यात काही पुढे अगदी नाही, शाळेत पुरतं मर्यादित होत. पण तेव्हा असं काही पुढे जाऊन या क्षेत्रात काम करू वगैरे असं? नाही नाही, तेव्हा असं कधीच नाही वाटलं, कधीच नाही. ते फक्त हौस होती छोटीशी, तेवढंच मी केलं, तेवढ्या पुरतंच, बाकी कधी असं वाटलं नाही. आता या भव्य पडद्यावरती काम करत असताना घरच्यांची प्रतिक्रिया काय असते? आता त्यांना आनंद होतोय, एस्पेशली आनंदीबाई, आनंदी गोपाळ या सिनेमासाठी माझ्या आईला माझ्यापेक्षा जास्त आनंद होतोय. आधी तिला थोडीशी भीती वाटली होती, ज्यावेळी माझा पहिला सिनेमा होत होता बालक पालक, त्यावेळी थोडीशी ती नर्वस होती की कसं होईल, आणि अचानक, कारण कधी ठरवलं नव्हतं आणि अगदी अचानक बालक पालक झालं, त्याच्यामुळे त्यावेळी थोडंसं तिला विरोध होता, पण आता हळूहळू तिचा विरोध बऱ्यापैकी मावळला. अच्छा, म्हणजे आता सुरू केलं काम करायला रेग्युलर? हो, आता हो, हो, हो. चला, या गप्पा सुरू असताना आता आपण थेट चित्रपटाकडे जाऊया, कारण जेव्हा पहिला त्याचा टीझर आला तेव्हा खूप असा पॉझिटिव्ह वाटला. म्हणजे माझ्याच घरातली प्रतिक्रिया आली सोहमची, मी बघायच्या आधी त्याने मला धावत धावत येऊन तो टीझर दाखवला आणि बोलला, अरे किती ब्राईट आहेत बाबा, बघ जरा हे बघ ना, काय सुंदर केलं आहे. म्हणजे आजच्या युवा पिढीला त्याचं आकर्षण इतकं पटकन वाटणं हे खरं तर तुमचं क्रेडिट आहे, त्यासाठी आधी तुम्हाला नमस्कार. स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता? संसार दक्षता. अहो त्या शिकल्यात तर नोकऱ्या करायला लागतील. अबलवंताच्या घराण्यात शोभेल का हे? घराणं नायकिणीचं असलं तरी चालणार आहे मला. इंग्रजी लिहिता वाचता येतं का? नाही, पाढे येतात. इंग्रजी यायला हवं. पण हिंदुस्थानची राणी कोण? आनंदीबाई. झोपा झोपा सगळे झोपा. नालायक जातीचे. तू संस्कृत घरात असले तमाशे शोभतात का? पुस्तक घेतलं वाचायला? सहा सात महिने अभ्यास काय केला, सगळ्या विश्वाचं ज्ञान प्राप्त झालं असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही काय करताय, सोडा तिला, करो दरे ती. मारा. नाही मारता का आता, देव ठेवू. गर्भवती स्त्रिया पुरुष डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. Are you suffering from a white discharge? आणि त्यामुळे त्यांची अपरिमित हानी होते. मला दुसरं काही करायचं नाही, मी इतका अभ्यास करेन, डॉक्टर होऊन दाखवेन. माय वाईफ, माझी बायको, तिला शिकायचं. आय डोंट थिंक दॅट्स पॉसिबल मिस्टर गोपाळ. तुमच्या कुटुंबास असं ख्रिस्ती शाळेत जाता यायचं नाही. धर्माविरुद्ध जाल तर हेच परिणाम भोगावं लागतील. आम्ही कसं जगायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? गोपाळराव तुमचा धिक्कार असो. पोकळ धमक्यांना घाबरून वठणीवर येणाऱ्यातला मी नाही, मी हरामखोर मनुष्य आहे. तुम्हाला तिथे शिकायचं असेल तर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्या वाचून गत्यंतर नाही. आय विल बी अल्बर्ट अँड माय वाईफ विल बी विक्टोरिया. ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही. कसं काय, ही प्रक्रिया कशी सुरू झाली? ती सुरू अशी झाली की मी माझ्या चार फिल्म्स, तीन फिल्म्स झाल्या होत्या आणि मला काहीतरी आता वेगळं करूया का असा माझा विचार मनात होता. असा याच वेळेला ना नमः पिक्चर्स आणि फ्रेश लाईन फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी मला अप्रोच केलं आणि ते म्हटले की आपल्याला आनंदीबाईवरती, म्हणजे आनंदी आणि गोपाळ यांच्यावरती फिल्म बनवायची आहे. तर ना लहान असताना मी ते पुस्तक वाचलं होतं, तेव्हा फक्त एवढंच हिट झालं होतं की एक मुलगी इकडनं उठली तिकडे गेली आणि डॉक्टर बनून आली. पण हे आल्यानंतर जेव्हा ते परत सगळी पुस्तकं मी वाचायला घेतली तेव्हा लक्षात आलं की हे फक्त ती कथा नाही आहे, ती कथा आहेच, पण त्याच्या आत नवरा बायको म्हणून त्या दोघांमध्ये खूप डायनॅमिक्स आहेत, खूप जास्त, खूप चढ उतार आहेत नवरा बायको म्हणूनसुद्धा. आणि मला प्रामुख्याने असं जाणवलं की अगदी त्याचं एका ओळीत जर विश्लेषण करायचं ठरलं तर मला असं जाणवलं की खूप मी ही एकच लव्ह स्टोरी मला अशी माहिती आहे नवरा बायकोची, की पहिल्यांदा तो तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता, तर पहिल्यांदा गोपाळ आनंदीचा शिक्षक आहे, नंतर मग ते नवरा बायको झाले आणि मग ते चांगले मित्र झाले, अशी त्यांची ती एक ते प्रोग्रेशन. आणि त्यांनी मला खूप हे झालं की हे आपल्याला सांगायला पाहिजे,
आणि जे तुम्ही म्हणला तसं की आजची पिढी बंडखोर विचारसरणीची आहे, ते त्यांना ते प्रोटेस्ट रिबेल करायचं असतो. गोपाळ आणि आनंदी ही तेच कॅरेक्टर्स आहेत की त्यांनी लढा दिला, खूप मोठे झगडले समाजाविरुद्ध, स्वतःशी पण बाहेर पण, म्हणून ते आज हे करू शकले. तर मग लक्षात आलं की ओके, हाच मी स्वतःचा प्रश्न विचारला होता की मला आज ही स्टोरी का सांगायची, त्याचं उत्तर हे होतं. आणि मग करण शर्मा आहे, त्यांनी करण शर्मा म्हणून ज्यांनी स्क्रीन प्ले लिहिला, त्यांनी स्क्रिप्ट लिहिली होती. मग इराला आम्ही ऑनबोर्ड घेतलं कारण ती हिंदीत लिहिली होती त्यांनी आणि त्यांना मराठीत करायची होती, तर ते मराठीत ॲडॅप्ट करणं, नुसतं ट्रान्सलेट करण्यापेक्षा ॲडॅप्ट व्हायला पाहिजे. मग इरा आली आणि मग जवळजवळ आम्ही 8-10 महिने सगळे मिळून त्या स्क्रिप्टवरती काम करत होतो की जोपर्यंत मनासारखी होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. आणि झालं, आता 2.25 वर्ष झाली आम्ही या चित्रपटावर काम करतो आहे. खूप मोठा आहे म्हणजे असा हा पिरियड खूपच, आणि 1800 शेवटच्या टप्प्यातला आहे ना हा सगळं जे काही काळ आहे तो त्या टप्प्यातला आहे. 1875 ते 1887 बरोबर, 1800 शेवटचा हा काळ असल्यामुळे हे खूप आव्हान असेल ना, तितकंच आपलं वाटणं. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की एकीकडे अभिमान आहे, एकीकडे त्या व्यक्तिरेखेबद्दल किंवा त्यांच्याबद्दल स्वतः कौतुक आहे. म्हणजे याचं खूप मोठं या चित्रपटानंतर वेगळं ट्रान्सफॉर्मेशन दिसेल असं मला दिसतं आहे. या गप्पा सुरू आहेत, फक्त आता ना या दोघांसाठी एक खेळ घ्यायचा आहे. बघूया तर कसे खेळ खेळतात. खेळ सोपा आहे, ललित तुझी मदत लागणार आहे या खेळात. हे डिश तुझ्याकडे, हे डिश तुझ्याकडे. हां, मी सांगितल्यानंतर ना या चौकोनामध्ये ते सगळ्या बांगड्याचे जे तुकडे आहेत ते असे टाकायचे जे चौकोनाच्या बाहेर येता कामा नये. तुम्हाला कुठला रंग आवडेल, लाल की हिरवा? हिरवा. हिरवा तुम्हाला? लाल. पर्यायच नाही आहे तुम्हाला. आता महत्त्वाची गोष्ट मी आधीच का सांगितलं, कदाचित हा रंग बांगड्या टाकल्यानंतर विचारला तर कदाचित असं वाटायला नको की सोपं काहीतरी आणि कठीण. त्यासाठी आता हे सगळे तुकडे तुम्ही मधोमध टाकायचे आणि मग हिरवा आणि लाल या रंगाचे सर्वाधिक 1 मिनिटात कोण बांगडीचे तुकडे गोळा करणार ते आपण बघणार. चला, तुम्ही म्हणजे सूड उगवलाय का? इतका त्रास दिला शूटिंग दरम्यान. किती मस्तीखोर असेल ना शाळेत असताना, हे या एवढ्या गोष्टीवरून कळलेलं आहे ललित. चला, तुमची वेळ सुरू होते आता. दुसरी हलता कामा नये जरा. माझी पहिली हलो दिसतो लाल, बाहेर बाहेर काढायला पाहिजे ती, तर ती काउंट होणार ना 2. हळूहळू हळू, एकदम हळू. माझी झाली पण तुझी नाही झाली. बरं, ती हल्ल्यानंतर 1-2 आता यांना चान्स मिळणार. कारण तुमची हल्लेली आम्हाला दिसली आहे, त्यांची नाही दिसली आम्हाला हल्लेली. पण एक इथे कॅमेरा लावला ना तरी हरले प्रत्येक गावाला. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही हल्ली आहे. बरं ललित, तू अंपायर आहेस, तू सांग. बरं, आता तू डिसिजन द्यायचा आहे ललित. कसं निसटायचं ना करेक्ट समीरला कळतंय. मोठ्या तुकड्याचे 2 गुण. 5 गुण मोठ्या तुकड्याचे. हो, तो किती मोठा तुकडा काढलाय, किती कठीण असतं ते. थर्ड अंपायर मध्ये बोलत नाही, निर्णय देतात. बघ, मोठे मोठेच तुकडे काढते. 5-5 गुण मिळवते. 10 मिळाले ना? 10 झाले. 10, 9, 8, 7, 6. ही किती, 2 गुण कमी. हल्ली हल्ली. बरं, मी काय म्हणतो ऐका ना, ऐका.
हा खेळ कधीच संपणार. कारण तुम्ही एकही दुसऱ्याच्या त्या बांगडीला धक्का न लावता इतक्या शिताफीने सगळ्या काढल्या की हा खेळ कधी संपणारच नाही. आणि तुमचा अंपायरसुद्धा तुमच्या असा दोघांच्या बाजूनी काय डिसिजन बदलतोय त्याला जर आपण मोजायला तर सांगेल आपण गुण बघूया किती झाले आता. एक दोन तीन नाही नाही चार एक दोन तीन चार 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 नाही पाच आहेत. आत्ता मला कळलं पहिली दुसरीत तू कसा पहिला आला होतास. सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि इकडे मोठ्या याचे दोन दोन मोजले जातील. दोन चार सहा सात हे एक छोटे दे. आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पंचवीस पकड ना. पंचवीस मध्ये आपण तोडपाणी करू. हा बरं इतका छान खेळ खेळला पण तुमच्या कुटुंबामध्ये आज झी मराठीकडून ही एक चांदीची अन्नपूर्णा येते आहे या खेळासाठी तुम्हाला दोघांनाही अभिनंदन. ही प्रक्रिया सगळी जी काय आहे ती आता 15 तारीखला भव्य पडद्यावर येणार आहे. खूप आठवणी आहेत कशी सांगड घातली. खरं तर शूटिंग सुरू झाल्यानंतर माझा काही फारसा त्यामध्ये सहभाग नव्हता कारण आम्ही आधीच स्क्रिप्टवरती खूप काम केलेलं होतं त्याची खूप सारी वाचनं झालेली होती आणि एक चांगलं होतं की मोठी टीम बसायची आणि प्रत्येकाचं स्क्रिप्टबद्दल काहीतरी विचार झालेला असायचा काहीतरी म्हणणं असायचं तर त्यामुळे अनेक लोकांना ती कशी भावेल स्क्रिप्ट. दुसरी गोष्ट प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यातनं कसं काय मिळेल की फक्त आमचा अट्टहास आहे एक धडे द्यायचा असं ते अजिबातच नव्हतं. ते पण ही टीम म्हणजे कोण कोण होतं. झी मधली काही माणसं फ्रेश लाईन फिल्मची काही माणसं नमहा पिक्चर्सची काही माणसं आणि आम्ही दोघे असं आणि करण. हा तर असं सगळं मिळून 10-12 लोक खूप कलेक्टिव्हली डिसिजन घेतले की हे असावं का नसावं मग विचारायचो मग ते डेमोक्रेटिकली बहुमतासारखं की बाबा हा म्हणजे हा मुद्दा जर 10 पैकी 8 लोकांना पटतो आहे तर तो आपण अंमलात आणायला पाहिजे आपल्याला भले तो पटला नसेल आणि एकांगी होणार नाही ह्याच्याकडे खूप सारं लक्ष दिलं होतं की त्यात पर्सनलही काहीतरी असलं पाहिजे त्यात काहीतरी इमोशनलही असलं पाहिजे. फक्त एक मेंदूला चालना देणारं धडे देणारं असं ते नसणार आहे पण त्याच वेळेला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणारं तुम्हाला काही थोडाफार विचार करायला लावणारं असं सगळ्याचा तो एक चांगलं कॉम्बिनेशन होईल. शूटिंग कुठे केलं सगळं. शूटिंग खूप ठिकाणी केलं आम्ही पुण्यात केलं साताऱ्यात केलं वाईत केलं फलटणला केलं गुहागरला केलं कुडाळला केलं कुरुंदवाडला केलं मुंबईत केलं जॉर्जियाला जाऊन केलं अजून काय राहतं तर हो एवढ्या ठिकाणी केलं. वर्षभर आम्ही शूट करत होतो आणि आम्ही म्हणजे माझा एक हट्ट होता प्रोड्युसर्सकडे की मला त्यांचा जसा प्रवास झाला आहे तो मला तसा शूट करायचा आहे आधी इकडे जाऊ मग इकडनं उरकू मग तिकडे जाऊ असं न करता ते जसा प्रवास करत गेले म्हणजे स्टेजेस आयुष्यातल्या फेजेस त्या मला तशाच्या तशा शूट करायचे तरच ते त्यांच्या आत येईल. आता ह्याला वेळ पण लागतो आणि थोडासा पैसाही जास्त जातो पण प्रोड्युसर्सनी मला सांगितलं ती गाणी की नाही तुला जसं वाटतं आहे ते तुझ्या कन्व्हिक्शननी तू कर आम्ही त्याच्यामध्ये येणार नाही कुठे. आणि म्हणून असं मला वाटतं की जो आम्हाला प्रवास त्यांचा दाखवा असा वाटला होता तो पडद्यावरती आला आहे असं आम्हाला वाटतं. आता प्रेक्षक बघून ठरवतील त्यांना काय वाटतं ते. ललित कसं काय बाबा या चित्रपटात येण्यापासून किंवा तुला त्यांनी विचारण्यापासून कशी होती प्रक्रिया. समीरने मला विचारलं की आधी भेटायला बोलवलं त्याने की आपण जरा भेटूया आणि मग तिथे त्याने मला जरा ती गोष्ट सांगितली आणि विचारलं की गोपाळरावांची भूमिका तू करावीस अशी माझी इच्छा आहे. तर नाही म्हणायला काहीच कारणच नव्हतं. एक तर मला काम मिळत होतं आणि दुसरी गोष्ट की मला स्वतःहून अशी भूमिका करायला मिळत होती की जी मी आधीच्या केलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी होती आव्हानात्मक होती. आणि सतत माझा तोच प्रयत्न असतो की माझी आधीच्या भूमिकांपेक्षा पुढची भूमिका ही वेगळी असेल पण हे तर आणखीनच चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. आनंदीबाई आणि गोपाळरावांबद्दल मला फारशी माहिती नव्हती आणि मला वाटतं की तसंच आत्ताही लोकांना फार माहिती नसणार आहे. पण मग जसजसं मी वाचायला लागलो तसतसं मला कळायला लागलं की किती स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे हे गोपाळरावांचं आणि किती महत्त्वाचं कॅरेक्टर आहे आत्ताच्या काळातसुद्धा किती रिलेट होणारं कॅरेक्टर आहे. की जर माणसांना आत्ताच्या लोकांना जर कळलं की आपल्यातले जर गोपाळराव जर आपल्याला सापडले आज तर आपण काहीही अचीव्ह करू शकतो. म्हणजे आपल्यासारखंच एक जोडपं
पण त्यांच्यातल्या प्रेमाने, त्यांच्यातल्या संघर्षाने, त्यांच्यातल्या दूरदृष्टीने त्यांनी जे अचीव्ह केलं ते सुद्धा 132 वर्षांपूर्वी, ज्याचा आपल्याला अभिमान आहे आणि नेहमीच राहील. तर त्यांचं मला वाटतं की त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तो जवळून बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे लोकांनी. तर त्यांचा तो सगळं प्रवास आता आम्हाला दाखवायचा होता, पण त्यांचे काही रेफरन्सेस नव्हते आमच्याकडे. काही पुस्तकं होती, पण जेवढी पुस्तकं असतात ना तेवढं मतभेद जास्त होत जातात त्यांचे. पण मग सगळ्यात जास्त आम्हाला मदत झाली ती पत्रव्यवहारांची. तर त्यांची पत्रं अवेलेबल आहेत आणि मला वाटतं की ती खूप खाजगी असतात, खरी माहिती असते त्यात. त्या पत्रांविषयी येऊ आपण, पण त्याआधी बाबा काय म्हणजे इतके कलावंत असतात गोपाळराव सारखी व्यक्तिरेखेसाठी, त्या मस्तीखोर बोर्डिंगमध्ये गेलेल्या मुलाला की जो मारामारी करायचा, गुंड प्रवृत्ती लहानपणी असलेला, काय का म्हणजे असं काय वाटलं या ललितचं? मी काम बघत आलो होतो, मला तो खूप आवडायचा आणि आम्ही एक नाटक एकत्र करणार होतो. आम्ही ते प्रोसेस सुरूही केली, पण आम्हाला मध्यात सगळ्यांना असं जाणवलं की मला असं जाणवलं की नाही, हे स्क्रिप्ट आपण नाही करायला पाहिजे, आपल्याला हवं तसं होत नाही आहे. मी ह्याला कचरत सांगितलं, तो म्हणला, आता त्यांनी वेळ काढला होता तर तो म्हणला की नाही ठीक आहे, तू कन्व्हिन्स नसेल तर नको करायला, काही हरकत नाही. तिथेच तो मला आवडला होता की ज्याची त्या प्रोसेसवरती विश्वास आहे. आणि त्याचं मी ढोलताशे नावाचं नाटक पाहिलं होतं, ज्यातलं कॅरेक्टर तो जो 10 लोक विरोध करत असताना तो जो करायचा, ते खूप छान संयत असं एक कंपोज्ड पण तरीही तितकंच आग्रही असं थेट म्हणू पाहणारं असं तो खूप छान करायचा. तर ना जेव्हा मी ती स्क्रिप्ट ऐकली अगदी म्हणजे अगदी पहिलीसुद्धा, तेव्हा ना मला अर्ध्या स्क्रिप्टनंतर ललितच दिसायला लागला. आपण ते इमॅजिन करतो ना तसं मला तो ललित दिसायला लागला, इकडे तिकडे वावरताना असा उभा राहणारा, लोकांना बोलतोय, नजर स्थिर करून, हे मला सगळं पहिल्या वाचनातच दिसलं. मग मी गेलो त्याच्याकडे आणि म्हटलं बाबा असं असं आहे. आणि माझं खरं तर उलटं झालं, मजा अशी आहे की मला असं वाटलं होतं की कथा वगैरे ठीक आहे तो आपण सांगूच, त्याला केस काढायला लागणार आहेत कंपल्सरी. तर ते नट आणि केस काढणे हा प्रकार तो म्हटलं इथे आपल्याला त्याला जरा कन्व्हिन्स करावं लागणार आहे, आपल्याला हवा तोच आहे. म्हणून मी असं कन्व्हिन्स काय करता येईल असं सगळं मनाची तयारी करून गेलो. ह्याला म्हटलं अशी अशी स्टोरी आहे, फक्त एक कॅच आहे याच्यामध्ये. तो म्हटलं काय? म्हटलं तुला केस काढायला लागतील. तर तो म्हटलं हो अर्थात. तर मी म्हटलं अरे माझं संपलं, पुढची 10 मिनिटं मी ठेवली होती याला कन्व्हिन्स करायला. तेव्हा मला असं लक्षात आलं की म्हणजे कुठल्याही ॲक्टरसाठी 6 महिने केस काढून, त्याच्यापुढे 3 महिने शूटिंग, त्याच्यापुढे 6 महिने जातात परत त्याला, इतके सुंदर केस आहेत त्याचे, तर ते एक 8-10 महिन्याची कमिटमेंट लागते इतर काही न करण्याची जी त्यांनी दिली. त्यामुळे माझा विश्वास पक्काच झाला की हा त्या दरम्यान दुसरं काही केलं नाही, काहीच नाही, पूर्ण या चित्रपटावरतीच लक्ष पूर्ण. खरं तर मला याची याच्यासाठी मदत अशी झाली की मी जेव्हा नाटक करत होतो, मी तिचार कल्याण आमचा ग्रुप आहे, रवींद्र लाखे सर त्यांच्याबरोबर आम्ही नाटक करत असताना आम्ही बादल सरकारांचं पगला घोडा नावाचं नाटक केलं. तेव्हा तर मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा त्या एका प्रयोगासाठी मला सरांनी टक्कल करायला लावलं होतं. तर खरं तर माझे त्याबद्दलचे म्हणजे कॉम्प्लेक्स असेल किंवा जो काही असेल कामाबद्दलचं, ती निष्ठा जास्त महत्त्वाची आहे. तेव्हाच सरांमुळे ते काय मनात बिंबवलं गेलं होतं मनावर. आणि तेव्हा मग कॉलेजमध्ये असताना खरं तर तेव्हा तर आपण छान जात असतो नटून बिटून, पण तेव्हाच मला टक्कल करावं लागलं होतं एका प्रयोगासाठी. तर हे तर फारच मोठं वाटलं होतं त्या दरम्यान कॉलेजमध्ये जाताना. नाही नाही, तेव्हा मला फार ते फार मनापासून नव्हतं केलं मी तेव्हा, पण जेव्हा मी तो प्रयोग केला ना त्याच्यानंतर मला फार बरं वाटलं की मी हे केलं, त्याचं मला खूप समाधान वाटलं की नाही हे गरजेचं होतं. का मला ते सर सांगत होते, कारण ती पण वयापेक्षा फार मोठ्या वयाची भूमिका होती, 50 वर्ष. लालू शेठ नावाचं कॅरेक्टर होतं त्याच्यामधलं माझं, जो ट्रक ड्रायव्हर असतो वगैरे, तर मिशी लावून मग ते टक्कल केलं होतं. त्याच्यामुळे मग ते वय मोठं वाटत होतं त्या. आणि मला खरंच ते करताना, काम करताना ते वेगळं कॅरेक्टर मी करतोय हे जाणवलं, तर त्याची मला मदत झाली. आनंदीबाई आपण कसे काय? माझी नीड रीतसर ऑडिशन झाली होती. ऑडिशन झाली त्याच्यानंतर माझ्या 2-3 जवळपास स्क्रीन टेस्ट झाल्या आणि त्याच्यानंतर समीर म्हणाला की ओके मी सिलेक्ट झाले. किती बरेच जण आले असतील. हो, आम्ही आनंदी शोधण्यासाठी फार जंग पछाडलं, कारण एकतर ते तिच्यासारखी दिसणारी, त्याच्या जवळपास दिसणारी असायला हवी हे बेसिक झालं, पण तो रोल झेपू शकेल अशी पाहिजे. हां, तर काही मुली तिच्या जवळ जाणार होत्या दिसायला, पण असं वाटलं की हा रोल त्या ताकदीने बहुतेक नाही पेलू शकणार. काही ताकदीने पेलू शकतात, पण त्यांचा चेहरा आणि आनंदीचा चेहरा पूर्ण वेगळा आहे. तर ते दोन कॉल होते बेसिकली, की आपण तिच्यासारखं घ्यायचं कास्टिंग का नाही,
तर एक माझं ठरलं होतं की जर तिच्यासारखं दिसणारं मिळालं तर उत्तम आहे, अदरवाईज तो रोल जी पेलू शकेल ती मुलगी पाहिजे. आणि भाग्यश्रीचं काम मी बालक पालकमध्ये पाहिलं होतं, मग तिला बोलावलं आणि मग तिने दोन तीन आम्ही तिच्या लुक टेस्ट केल्या आणि ऑडिशन अशी एकदाच झाली पण लक्षात आलं की ही पेलू शकेल आणि मग झालं, म्हणजे त्या फायनलच झाली म्हणजे ती. आता कसं वाटतं आहे कारण हे दोघे इथे चांगलं वाटतंय, म्हणजे मला असं होतं की 2.25 वर्षापूर्वी सुरू केलं होतं आपण की हे असं असेल असं असेल आणि तसं त्या दोघांनी पूर्ण म्हणजे मी सांगितलेल्या 1 ते 10 गोष्टी आणि त्यांची स्वतःची 11वी गोष्ट हे ओतून त्यांनी तो ते कॅरेक्टर पूर्ण केलं. म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं की आनंदीबाईचे फक्त 2 फोटो अवेलेबल आहेत आपल्याकडे, गोपाळचा एकच आहे पण ते सगळं नंतर आणि म्हणजे ते खूप रेअर आहेत. तर आता इथून पुढे आनंदी आणि गोपाळ कसे दिसायचे, कसे वागायचे, कसे असायचे, तर हे असे असायचे. एवढं नक्की त्यांनी केलंय असं वाटतं. ह्यांचं ज्या दोघांचं कास्टिंग झालं तेव्हा काय प्रश्न आले मला? सांगितल्यावर बाबा हे आपण कास्टिंग करतो, मी काय असं काही त्रास द्यायला म्हणून नाही विचारत. तर नाही, मी स्क्रीन टेस्ट बघत होते आणि त्याच्यानंतर 2-3 जोडप्यांचं त्यांनी ट्राय करून बघितली होती, वेगवेगळी कॉम्बिनेशन करून बघितली होती आणि मग त्यात ह्यांचा सीन त्यांनी एक खूप कठीण मोमेंटचा सीन आहे जिथे ती बऱ्यापैकी इंटेन्स होते. पहिल्यांदा कधीतरी ठामपणे ती काहीतरी त्याच्या विरोधात जाऊन बोलते, तर तिच्यातलं ते मार्दवसुद्धा दाखवणे, पहिल्यांदा आपण एवढं मोठं काहीतरी बोलतोय ही जाणीव असणे आणि त्याच वेळेला खंबीरपणे ते बोलणे, तर एवढं सगळं दाखवू शकेल असं कोणी तोपर्यंत दिसत नव्हतं. पण तो जो सीन आणि साध्या ऑडिशनचा सीन होता, मेकअप नव्हता, लाईट नव्हता, जागा भलतीच होती, त्यामुळे इतर ज्या गोष्टींची मदत होते उठून यायला सीन ती नव्हती, तरीसुद्धा त्या दोघांचा तो सीन बघून असं वाटलं की हां हे आहेत, हे ते दोघे आहेत. आज हे ऐकताना कसं वाटतंय? आनंद होतोय मला, कारण ज्या स्क्रीन टेस्ट ज्यावेळी झाल्या होत्या आणि ऑडिशनचं मी एक सांगेन की समीरने माझ्यासाठी थोडं सोपं करू केलं होतं ऑडिशनसाठी, कारण समीर मला म्हणाला की तू काही वाचून येऊ नकोस. मी ऑडिशनच्या आदल्या दिवशी समीरला भेटले होते, कारण माझ्या आणि समीरची कधी ओळखच नाही झाली, कधी आम्ही भेटलोच नाही. तर तेव्हा समीर मला म्हणाला की तू काही वाचू नकोस, आनंदीबाईंसारखी तू दिसतेस पण काही फोटोसुद्धा सर्च करू नकोस, काहीही करून येऊ नकोस, तू नुसती ऑडिशनला ये, मला फक्त चेक करायचे तुझे इन्स्टिंक्ट्स काय आहेत. त्याच्यामुळे थोडंसं मला दडपणही होतं की काही वाचलं नाही आहे आणि थोडं कन्फ्युजिंग होतं, पण आता मला ती इराने दिलेली कॉम्प्लिमेंट ऐकून बरं वाटतंय. या गप्पा सुरू आहेत, फक्त आता ना या दोघांसाठी एक खेळ घ्यायचा आहे. बघूया तर कसे खेळ खेळतात. खेळ सोपा आहे, मनोरा रचायचा आहे. मला बघायचं आहे तुमच्या दोघांपैकी कोण सगळ्यात उंच मनोरा रचणार. 1, 2, 3. हे पडणारच इथे मध्ये.
एक तर मी झालो अंपायर स्वतःच. वेळ संपली. नको काही होऊ शकत नाही. तू पैसे खाऊन दुसऱ्या टीम मध्ये गेलीस. काय किती करायचं म्हटलं. आता मला तुझा पॉइंट कळला होता आणि म्हणून वेळ संपली आणि ती ढासळली तिकडे. हे तर शक्य नाही. कळायला छप्परच नाही आणि हे दुसरं केलंय. हा हरणार होता पण तू काहीच तुझा काही देवा. जाऊ दे ललित, तू बोल मला तरी मी तुझीच बाजू घेऊ. हे अवघड आहे कारण झी मराठी कडून हे चांदीचं. चला, यांच्याशी आपण आत्ता गप्पा मारलेल्या आहेत पण अजूनही या चित्रपटाची या कुटुंबातले सदस्य ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं होम मिनिस्टरमध्ये मनापासून स्वागत. स्वागत करूया दीपिका जोग आणि ऋषिकेश दातार यांचं. नमस्कार. यानंतर प्राजक्ता रानडे आणि ऋषिकेश रानडे, तुमचं स्वागत. प्रियांका बर्वे आणि सारंग कुलकर्णी, आपलंही स्वागत. चला, या तिघांचंही, कारण आनंदी गोपाळच्या निमित्ताने आज आपण इकडे भेटलेले आहोत. पण त्यापूर्वी छान उखाणा. भांडण मजा करता करता गेली वर्षे सात. योगायोग बघा, ऋषिकेशचं नाव घेते आज आदेश भाऊजींच्या घरात. अरे वा वा, क्या बात है. तुम्ही दिवे लागणीला तेवती निरांजनातील वाती. ऋषिकेश हाच माझा जन्मभराचा सोबती. संसारात आमच्या भांडणं कमी मजा मस्ती फार. सरोद वाजवता वाजवता सारंगनं छेडली माझ्या मनाची तार. क्या बात आहे. वा वा वा, छान. पण ते काय संसारात पहिली ओळ काय होती. संसारात आमच्या भांडणं कमी मजा मस्तीच फार. भांडणं कमी यावर आम्ही विश्वास ठेवायचा. हा सारंग, आता मला पण असा विश्वास ठेवायला लागेल आज असं वाटतं. हो ना. बरं, आता तुमच्याकडनं सुरुवात करतो. तुमचं बालपण कुठलं. पुण्यात. पुण्यात कुठे. प्रॉपर सहकारनगर. सहकार. घरी कोण कोण होत. आई वडील आजोबा. काय करायचे. आई बाबा. आई हाऊस वाईफ. बाबा MSCB मध्ये होते. आजोबा संगीतकार प्रभाकर जोग. आणि माझा भाऊ 6 वर्षांनी मोठा आहे माझ्या. आणि आता बहिणी पण असते माझी. आमच्याकडे आई बाबा माझी बहीण. तुमच्याकडे म्हणजे. आमच्या घरी आई बाबा. हो, आई वडील आणि माझी सख्खी बहीण 10 वर्षांनी. आई बाबा काय करायचं. माझी आई गाते स्वतः. ती क्लासिकल म्युझिशियन आहे. आणि वडील पण मध्ये गातात पण वडील टेल्कोमध्ये कामाला होते. आमच्याकडे पण माझे आई बाबा, मोठी बहीण. आई हाऊसवाईफ होती, गायिका आहे. आणि बाबा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सतार वाजवायचे. तुमचं बालपण पुण्यात. हो, पुण्यात सिंहगड रोड. सर, पुण्यात जॉईंट फॅमिली आहे आमची. मी, आई बाबा, माझा धाकटा भाऊ, त्याची बायको, माझा काका काकू आणि त्यांची 2 मुलं, आजी, अशी आमची सगळी जॉईंट फॅमिली एवढ्या वर्षांपासून. सो आणि घरात माझे बाबा व्हायोलिनिस्ट आहेत, गातात सुद्धा. काकाही म्युझिक म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ कंपोजिंग ह्या याच्यात आहे. सो एक म्युझिकल वातावरण आहे पहिल्यापासून. माझी आई कवयित्री आहे, संगीता बर्वे, आणि डॉक्टर आहे. माझे बाबा स्वतः क्लासिकल सिंगर आहेत. माझी आजी मालती पांडे बर्वे, गायिका. आणि आजोबा पद्माकर बर्वे, ते पण क्लासिकल. तुमचं बालपण कुठलं. पुण्यातलं, सहकारनगर. मी आणि दीपिका. चुकलं, तुम्ही 6 जण येण्यापेक्षा मीच पुण्यात यायला पाहिजे. माझ्या घरी आई बाबा आणि बहीण असते लहान. आणि मी सगळे संगीतात आहेत. बाबा स्वतः राजन कुलकर्णी सरोदवादक आहेत. आई पण क्लासिकल गाते आणि ती गव्हर्नमेंट जॉब पण करते. माझी लहान बहीण पण क्लासिकल गाते आणि मी सरोद वाजवतो.
आणि आता काय आता ही पण संगीतातच आहे नाही पण पुढचा प्रश्न तोच आहे की मग तुम्ही कुठे भेटले आम्ही सवाई गंधर्व महोत्सव होतो पुण्यामध्ये तर तिथे साधारण 10 वर्षांपूर्वी आमची पहिली भेट झाली ती म्हणजे तेव्हा आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना अर्थातच आणि ती समोर आणि मी माझ्या एका मित्राला म्हणलो अरे भारी रे ही आणि मग त्यांनी आमची ओळख करून दिली आणि मग तिकडनं आम्ही बोलायला लागलो आणि मग आमचा काय का असं वाटलं की कधी वाटलं तुम्हाला की बाबा मला मला तेव्हा नाही वाटलं असं पण नंतर ओळख झाली तो खूप अबोल होता ॲक्च्युली खूप इंट्रोवर्ट होता आणि कमी बोलायचा तर सगळे खूप तो बी एम सी सी मी फर्ग्युसन त्यामुळे बी एम सी दोघं मित्र कॉलेजेस आहेत सो सगळे चिडवायला लागले आम्हाला आणि मग मला कुठेतरी तो आवडायला लागला एक 2-3 वर्षांनी मग आमचं आता लग्नाला किती वर्ष झाली 4 तुमचं कसं काय ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे छोटीशी पण ऐकायला आवडेल दोघेही एस पी कॉलेजमधले मी प्राजक्ता मला सिनियर अकॅडमिकली 2 वर्षांनी सिनियर होती मी कॉलेजमध्ये 11वीत आलो तेव्हा शी वॉज डुईंग हर एफ वाय तर तेव्हा मला आमचं एक आर्ट सर्कल कॉलेजचं खूप स्ट्रॉंग होतं एस पी कॉलेजचं आणि खूप ॲक्टिव्हिटीज आम्ही करायचो एकत्र आणि तिथे माझी प्राजक्ताशी पहिली ओळख झाली आणि समोर मला तेव्हाच डोक्यात फिक्स झालं होतं की मला ही मुलगी प्रचंड आवडते पण ते तिच्यापर्यंत खूप आमच्या मित्र सुदैवाने खूप असल्यामुळे सुदैवाने किंवा सुदैवाने हे वेगवेगळ्या पद्धतीने तिच्यापर्यंत पोचलं मग 2-3 वेळा नकार असं करत करत आमची 5 वर्षाच्या स्पॅन मध्ये तो होकार मला मिळालेला आहे 5 वर्ष म्हणजे ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं आणि मी त्या कधी जस्ट प्रमोद काकांचा मुलगा आपल्या कॉलेजमध्ये आलाय शिकायला वगैरे असं मला कळलं होतं आणि खूप छान गातो काकांचा मुलगा कशासाठी आला हे ते खूप उशिरा कळलं म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की 3 वेळा ही नाही म्हणली मला पण त्याच्या नंतर सुद्धा जेव्हा 2-व्हीलर शिकवायला मलाच तिने बोलवलं तेव्हा मला असं वाटलं की रे अजून एक चान्स आहे पुण्यामध्ये टू-व्हीलर शिकवणारे संपावर गेले होते का काय कोण नव्हते मला ना म्हणजे मलाच याचं कारण आजपर्यंत नाही कळू शकलेलं की मी पुन्हा एकदा नकार द्यायलाच गेलेली होकार देऊन परत आले खरोखर असं झालं की हे अवघड आहे असं सांगायला गेलेले मी हो म्हणून परत आले पण त्या दरम्यान कार्यक्रम करत असताना असं कुठलं विशेष गाणं होतं का की ते मी असं विचारतोय मी म्हणजे की बाबा एखादं गाणं होतं का की ते गाणं असताना दोघांनाही कळायचं हे माझ्यासाठी आहे किंवा हे याच्यासाठी असं कधी व्हायचं कुठलं असं नाही पण तो तेव्हा फार सॅड गाणी म्हणायचा आमचं जेव्हा जमलं म्हणजे मित्रमंडळीनं मातम सॉंग कुठलं असं मातम असा एक शब्द पडला होता तेव्हाच्या सगळी याला जायची गाणी गायला कुठलाही कार्यक्रम ठरला ना की सॅड सॉंग याच्याकडे जायची असं एक काय म्हणजे एखादं एखादं ऐकवाना साधारण त्या त्या एखादं दोन अरे म्हणजे ऐकवतो माझा बेसिकली माझा चॉईस पण मला आवडायची पण ती तशी गाणी म्हणजे अजूनही मला अशी थोडी खूप इंटेन्स आणि तशी गाणी आवडतात म्हणजे घर थकलेले संन्यासी हा जो एक झोन होता ती सगळी गाणी माझ्याकडे असायची सॉन्ग लिस्टमध्ये गायला बरेच वेळा कारण ते काटेच एवढे पेरून ठेवले होते प्रत्येक वेळेला नाही 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 मग ते आणि ती छान होत असतील ना अशी आतून सगळे मला आवडतात मी ऑब्व्हियसली एन्जॉय पण करतो तो ऐकवा ना त्या काळातलं एखादं गाणं घर थकलेले संन्यासी घर थकलेले संन्यासी हळूहळू भिंतही खचते आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते घर थकलेले संन्यासी अशी नको बाबा गाणी आता हा म्हणजे मलाही आश्चर्य वाटायचं की ही गाणी माझ्याच वाटायला यायची बरं का सॉन्ग लिस्ट मध्ये म्हणजे कदाचित त्यामुळे पण मला आवडायला लागली का काय माहित नाही मी खूप गायचो म्हणजे अशी गाणी तुमची कशी काय ओळख आम्ही पण सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये एकत्र होतो एस पी कॉलेज एस पी हो एस पी हो दोघे आम्हाला सिनियर 2 वर्ष 2 वर्ष काम मोठा होतो आणि काय मग इतकी सुंदर आहे ती त्यामुळे अजूनही असंच वाटतं की कशी काय 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 कसं काय नाही
जुळलं म्हणजे आता काय मला माहित होतं त्याला मी आवडती येते पण मी तिला असं खूप प्रयत्न करून आणलं आम्ही आमचा मधला काळ आम्ही अजिबात एकमेकांशी बोलत नव्हतो फॉर सम रिझन म्हणजे काही माहिती नाही आणि एक दिवस माझ्या आईकडनं चुकून ह्याला फोन लागला होता आणि मी अशी झोपेत होते उचलला म्हटलं आई तू हे काय केलं सगळं फोन कट कर म्हणून आणि अचानक आम्ही त्यानंतर परत मेसेजेसवर बोलायला लागलो आणि आम्ही इतके खूप बोलायचो मेसेजेस आईने तो फोन लावल्यामुळे ते परत सुरू झालं मध्ये भांडण झालं होतं त्यामुळे ती माझ्याशी बोलत नव्हती पण ते तिच्या फोन आला त्या खूप बरं वाटलं ऑफकोर्स मी कुठूनही प्रयत्न करत होतो ती पोचायचा पण मग नंतर कसं काय मग सुरुवात कशी झाली तेच आम्ही खूप मेसेजेसवर बोलायचो ना तर खूप मला मजा यायची म्हणजे मी इतकी त्याच्याशी बोलायची हो जीव गेला होता बाळाचा काय नाही तर खूप समजून घ्यायचा मला आणि छान वाटायचं त्यावेळेला किती वर्ष झाली सात वर्ष लग्नाला बरं या सगळ्या गप्पा सुरू असताना आजचं निमित्त तर तुम्हाला माहिती आहे की आनंदी गोपा या चित्रपटाच्या निमित्तानं आज आपण भेटलेले आहोत या मंचावर तेव्हा कसे काय तुम्ही सगळे या चित्रपटाशी कसे काय जोडले गेले मी याचं म्युझिक केलं म्हणजे मी सौरभ ऋषिकेश सौरभ जसवाल म्युझिक केलं आहे मी आणि समीर आम्ही खूप जुने मित्र होते एकतर आम्ही कॉलेजपासून आम्ही एकत्र फिरोदिया पुरुषोत्तम तिथून आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि आमचं आधीपासून बॉन्डिंग होतंच मधल्या काळात आम्ही टाइमप्लीजपासून आम्ही परत एकत्र आलो आणि त्यापासून समीरचे जे काय पुढचे पाच पिक्चर जवळपास आम्ही एकत्र काम केलं सो आमचं ट्युनिंग चांगलं आहेच आहे हा पिक्चर तरी स्टोरी सांगितल्यापासूनच आमची एक पहिली जी मीटिंग झाली त्यामध्ये आम्हाला असं कळलं की हा त्यालाही असं वाटत होतं आम्ही करावं आणि आम्हालाही करायचं होतं कुठल्याही परिस्थितीत सो कारण क्लासिकल सगळं बॅकग्राऊंड आहे म्हणजे माझ्या घरात क्लासिकल सगळं म्युझिकचं वातावरण आहे जसराजच्या घरात पण आहे सो आम्हाला ते करायचं होतं कुठल्या पद्धतीने की हे या पद्धतीचं म्युझिक आपल्याला मांडता येणार नाही परत कधी मी आत्ताच्या काळामध्ये अशी राग पहिलं गाणं कुठलं झालं आनंद घणा हे सगळ्यात पहिलं गाणं मी केलं पहिलं गाणं हो पण हे गाणं जेव्हा तुम्ही केलं तर तुम्ही जनरली तुम्ही तिघे वेगवेगळ्या ठिकाणी राहता हो मग कसं काय म्हणजे जमवता रोज भेटता डिपेंड जसं ठरलं नसतं काही पण बऱ्याच वेळा असतं की आम्ही पहिल्यांदा आम्ही काही काही कन्सेप्ट काढतो बऱ्याच वेळा की काय कन्सेप्ट असू शकते गाण्यावरती आता हे रोमॅन्टिक गाणं होतं ह्याच्यामध्ये मागे पण काही कन्सेप्ट आहे आत्ता ती सांगू शकत नाही मी कारण फिल्म जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत पण असं मी कन्सेप्ट काढतो जसं आता रंगमागेला पहिली ती एक ती सुरुवातची जी ओवी टाईप जी आहे ती पहिली कन्सेप्ट काढली तशावरती आम्ही काम करत जातो हळूहळू ठेवून केल्यानंतर जे नक्की झालं ते हे आलं हो केवढी मेहनत असेल ना नाही मजा आली आम्हाला मी मगाशी म्हणलं असतं की हे काम असं होतं की ती प्रोसेस खूप मजा सगळं कुठली गोष्ट करणं मजा होती की असं म्हणजे कुठेही वाटलं नाही की हे काय याला काय आला काय अर्थ आहे आम्ही एवढं काम केलं रेकॉर्ड केलं गाणं आता काय नाही म्हणतो वगैरे असं कुठेही नाही वाटलं मला नवीन करताच चला इव्हन काल पण समीर म्हणलं आम्हाला की मला असं कधी ऐकवलं की हे असं कधी पावतं म्हणजे करायचं पडतं रेकॉर्ड तर नाही झालं 15 तारीखला पण सांगेल सकाळी काय आणि सशक्य आहे अगदी पूर्ण तयारी नाही आलो आनंदी गोपाळ या चित्रपटात आपण गायलेले आहात बरोबर आहे कसं काय म्हणजे
ऋषिकेश म्हणाला तसं आनंद घना हे जे गाणं आहे ह्या सिनेमातलं ते मी आणि आनंदी जोशी आम्ही दोघांनी मिळून गायलेलं आहे आणि म्हणजे त्याची ह्या ट्यूनची स्क्रॅच ऋषिकेश करत होता तेव्हापासूनची माझी आठवण आहे ह्या गाण्याबद्दलची. पार्ल्यामध्ये तो ती आम्ही स्क्रॅच रेकॉर्ड केली, शब्द पण आलेले नव्हते, रादर एक त्याची आठवण अशी आहे की ते वेगळ्या मीटरमध्येही त्यांनी कॉम्पोज केलं होतं. मग शब्द जेव्हा आले आणि त्यांची अजून सेटिंग झाली त्यानंतर मग हे या मीटरमध्ये गाणं कॉम्पोज झालं, 7-8 मध्ये झालं आणि मग ते सगळे शब्द आले आणि सो इट वॉज अ व्हेरी नाईस प्रोसेस. शब्द बसताना काय केलं होतं? ट्यून नुसती म्हणायची कसं म्हणजे मला हे सगळ्यात आवडीचं गाणं आहे. अरे ऐकवा ना, दोघांनी मिळून ऐकवलं तरी आज हे ह्या तिघांना खूप मोठी कॉम्प्लिमेंट, त्यांच्यासाठी त्यांचं क्रेडिट आहे की खूप सुंदर गाणं खूप दिवसांनी असं आलेलं आहे की जे एखाद्या गायकाला गायी केला कुठल्याही कुठेही गावंसं वाटेल पटकन. शब्द सुंदर, चाल सुंदर आणि वी आर होपिंग की ते दिसेलही तितकंच सुंदर आम्हाला 100%. त्यामुळे त्याच्या दोन वेळी नक्की मला म्हणायला आवडतं. अरे मग म्हणा ना. मम पाऊली तव चाहुली प्राणा सये रे सय कान्हुली रे नंदना मन मोहना ये जागवी संवेदना दे पूर्तताया जीवना आनंद घना. मम पाऊली तव चाहुली प्राणाशये रे सय कान्हुली. नमस्कार. काय छान दिसतोय माहिती, ही फ्रेमच इतकी गोड दिसते ना. आता आता एक आव्हान आहे तुमच्यासाठी. मी गप्पा तर मारूच पुढच्या टप्प्यावरती अजूनही, पण आत्ता एक आव्हान आहे आणि ते आव्हान असं आहे की तुमच्यापैकी एक एक जण चित्र काढणार. चित्र कुठलं ते मी सांगणार आणि चित्र काढल्यानंतर जर ह्या सगळ्यांनी ओळखलं तर अर्थात तुम्हाला बक्षीस मिळणार. हां, तर आता काय घडणार ते बघूया आणि सुरुवात आपल्यापासून. या बघायच्या आधीच काय कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. मोर मोर बदक बदक शहामृग 10 कोंबडा 9 कोंबडा चांगलं खायचं का कोंबडा ना. तू आधी मोर का म्हणा. ती चोच जी आहे ना ती मोर चोच मोर चोचीवरून पक्षी ओळखून काय सुंदर चित्र भारी भारी. ललित कुठं कशी ही म्हणजे ही वेगळंच काहीतरी आहे. तू चोच मोराची काढली होती. एक मिनिट जरा 2 मिनिट इथे बसा ललित इथे आता हे मोर असणार आहे उभे राहा इथे उभे राहा फक्त चोच काढायची गरुड 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 गरुडाची चोच कशी. वा वा कावळा ती डार्क करणार कावळा बघूया ना वेगवेगळ्या चोची तरी बघूया. त्याने इतकं चोचीवरून मोर सांगितलं.
चोची फार चांगल्या माहिती. पण हे कसं काय एवढं बारकाईने चोचींकडे लक्ष कसं? ऑब्झर्वेशन. हा ऑब्झर्वेशन पाखरांचं. मला मला पण आवडतं स्केच वगैरे करायला. फारच सुंदर काढतोस बाबा, खूप छान. आपण टाळ्या वाजवूया. या पण दुसरं चित्र, खूप सोपं चित्र आहे, लगेच ओळखणार. ओ म्हटलं ना, कारण सगळी सोपीच आहेत, तुम्हाला कठीण द्यायचंच नाही आहे. आईस क्यूब. हार्मोनियम. हार्मोनियम. आईस क्यूब. वाह वाह. पण मला तुम्हाला विचारायचंय पुन्हा, त्याला आईस क्यूब का म्हणालात तुम्ही? आधी ते बटन वगैरे यायच्या अगोदर तो आधी तसं वाटत होतं. कधी कधी अति काही संकटात नाही असं होतं. असं कधी झालंय तुमच्या बाबतीत? आत्ता. चला अभिनंदन. या आपण अवघड होत. करंजी. नऊ. करंजी. कडबोळी. कडबोळ. आठ. आळूवडी. हे अवघड होत. नाही आपण कडबोळ्यांपासून साप सापापर्यंत पोहोचले होते सगळे. बरं, खूप छान, अभिनंदन. बसा. याची आळूवडी कुठे मिळते? येता आपण. ग्लास. ग्लास. डबा. डबा. ससा. कढई. झालंय बाहून. असं काय असतं ते? आपण कपडे ठेवतो ती बॅग. चार. ते पाणी गरम करायचं असतं. आधी बोललीस ना. दोन. नाही सांगतो पाणी गरम करायचं. तुम्ही जर अशा त्यात आणखी काही गोष्टी ऍड व्हायला आग असती तर कळलं असतं ना. हे बघा, ओळखणं जास्त महत्वाचं आहे. ससा कोण बोललो होतो? मी नाही. मला वाटलं उलटा ससा आहे तो. तिकडे तोंड करून बसलाय असं वाटलं मला. कुठे? बंबाच्या पाठी. याच्या पाठी बसलाय ससा. त्याला बहुतेक इथून जरा वेगळी दिसतात. एक मिनिट, एक मिनिट. पाणी तापवायचा बंब आहे ना. कसला आहे बंब म्हणजे? मला पाण्याचा बंब म्हणजे नुसता तो पिंप म्हणायचंय का? चुकलंय. ओळखलं रे. बरं ठीक आहे, चला दुसरं चित्र. माझ्याच राजाने काय दिलं मला? बोट. बोट. नाव. नाव. बोट. शीड.
शिडाची हो लेखिका असल्यामुळे किती शब्द आणि किती तेच आहे ना बरोबर शिडाची हो छान चला अभिनंदन बसा समीरला काहीतरी म्हणायचंय समीर छान बोलला होता नाही मॅग्नेट ट्रेन विकिरण आतमध्ये यायचंय दार नाहीये त्याला अभिनंदन बसा या प्रियांकाजी सगळ्यांना उघड दिलंय मला साबुदाणा बटाटा प्लेट वगैरे तो तो आहे तो ताट तो म्हणाली ती बटाटा बघते असं पलीकड मला म्हणलो मी आता याच्यावर नोट खा अरे ते हे डिश 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 कमोड आणि म्युझिक म्हणते ती त्याच्यात येत चार तीन तानपुरा एक तारीख वेळ संपली नाही काय सांग चोणक कर्णा कुठे त्याचा कर्णच काढायचा होता मोठा कर हा द्या मग फोन कमोरची चिमणी वाटते आता अभिनंदन पण खूप छान काढलं खूप छान जरा टाळा ग एवढं तुम्ही यार असं काय अजून येते अजून एक दुसरं चित्र तेही सोपं आहे ते काही काळजी करू नका सगळ्यात सोपं चित्र अरे अरे हे आहेत ना सगळे ओळखणार उंदीर 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 खाली मुंग्या चालताय त्याच्यावर सुंदर चित्र काढलंय अभिनंदन एवढा बेस्ट ओरिजिनल पण आता नसेल सारंग तू ओळखला होता हा मुंगूस खरं सांग नाही ना पण दोन्ही चित्र कशी काढली तुझी प्रतिक्रिया पाहिजे आम्हाला खरं तर ती मी घेऊन जाणार होतो चार वर्षा बोर्ड आणून घरात ठेव दररोज सकाळी उठून एक वेगळं चित्र वा खूप छान पण थोडीशी गंमत थोडीशी मजा आणि त्यामध्ये आपण त्या काळात तुमच्या बालवयात चित्र काढण्याची जी काही शाळेत चढावड असायची तीच थोडीशी अनुभवायची होती बाकी काही नाही अभिनंदन या सगळ्यांना झी मराठीकडून ही चांदीची तुळस
15 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार. अख्खा महाराष्ट्र खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघतंय. मला समीर तुम्हाला विचारायचं, कारण ही सगळी टीम जी आहे ही कुठे ना कुठे या चित्रपटाशी संबंधित आहे, पण असे बरेच जण असतात की या चित्रपटाच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून असतात आणि ते कायम पडद्याच्या मागे असतात. म्हणजे ते असे कोण होते जे या मदतीत किंवा या प्रवासात तुमच्या मदतीला आले? एकतर आम्ही ना रिसर्च खूप केला, त्याच्यासाठी आम्ही लोकांना भेटलो आणि काय काय आम्ही केलं. तर पुण्याचं जे इतिहास संशोधन मंडळ आहे त्याच्यामध्ये डॉक्टर सुप्रिया अत्रे म्हणून आहेत, ज्यांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडनं आम्हाला कळलं की त्यांची लेटर्स आहेत आनंदी गोपाळची एकमेकांना लिहिलेली, त्या तिथे जपून ठेवलेली आहेत. नंतर त्यांनी एक पुस्तक दिलं, त्यांनी त्याच्यावरती लिहिलेलं की त्याच्यामध्ये खूप असे रेफरन्सेस होते. आणि म्हणजे जो आमचा मूळ आमचं जे म्हणणं होतं की त्यांचा प्रवास आपल्याला दिसणारच आहे, म्हणजे त्या डॉक्टर झाल्या ही एक गोष्ट आहे, पण त्या नवरा बायको म्हणून त्यांच्या एकमेकांमध्ये काय घडलं किंवा त्यांनी काय झगडा केला, कसे ते नवरा बायको म्हणून कसे ते प्रवास करत होते, तर या काही गोष्टींवरती त्यांच्या त्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. तर त्या एक आहेत ज्यांची आम्हाला मदत झाली. किंवा श्रीजा जोशीज आहेत ज्यांनी आनंदी गोपाळ नावाची कादंबरी लिहिली होती, तर त्यांची नातसून म्हणजे अश्विनी जोशी म्हणून आहेत, तर त्यांना त्या खूप प्रेमाने सांगत होत्या की काय कसं लिहिलं होतं त्यांनी, ते त्या परफॉर्म पण करतात. तर त्यांनी जेव्हा गप्पा मारल्या होत्या त्यांच्याशी तेव्हा ते काय त्यांचा अप्रोच होता असं त्यांनी खूप सांगितलं होतं. मग त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही काम का नाही करत आमच्या सिनेमात, म्हणून मग ते आता कामही करतात सिनेमामध्ये. आणि वैभवचं मला नाव घ्यावं असं वाटेल, खूपच आवडेल, वैभव जोशी ज्यांनी गाणी लिहिली. म्हणजे त्याच्याविषयी मला वाटतं की काही गीतकार असतात काही कवी असतात, त्याला तो दोन्ही आहे, त्याला दोन्हीमधला फरक खूप जास्त चांगला कळतो. तो आजचंही लिहू शकतो, तो मागचंही लिहू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच लोक म्हणजे आपल्या सगळ्यांना मराठी लिहिता येतं, बोलता येतं, वाचता येतं, त्याला मराठी येतं, त्यामुळे तो त्याला भाषा येते, त्यामुळे त्याचं. आणि त्याच्याशिवाय म्हणजे फिल्मचं जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा तो जो फील आहे डायलॉग्समधनं येतो आहे, तर तो गाणी हे ज्या प्रकारे त्यांनी लिहिली आहेत ना ती तुम्हाला घेऊन जातात, खूप सोपं करतात काम आमचं लोकांना मागे घेऊन जाण्याचं. तर अशी सगळी लोक आहेत. तुम्ही 5 जणी मगाशी उत्तम एक खेळ खेळला बरोबर, आणि त्यावेळेला मी बघितलं की तुम्ही जी काही कला सादर करत होता तुमच्या परीने उत्तम पद्धतीने ती कला या बोर्डवर साकारत असताना हे 5ही जण छान पद्धतीने तो आनंद लुटत होते बरोबर. हा कार्यक्रमच असा आहे, घराघरातल्या माऊलींचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे. थोडंशी काही त्यांना चित्र काही जणांना माहिती असून त्यांनी वेगळीच त्याला नावं ठेवली हे सुद्धा आपण अनुभवलं. काही जण नुसता गोल काढल्याबरोबर साबुदाणा असं म्हणाले. तर आता यानंतरचा जो खेळ आहे त्यामध्ये तुम्ही 5 जणी मागे बसणार आहात आणि ते 5 जे 5 आहेत ते पुढे येऊन बसतील आणि त्यांच्यासाठी एक खेळ आहे. पण इथे कसं आहे, घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला 5 जणींना आपण बक्षीस देऊन सन्मानित केलेलं आहे. या ठिकाणी मात्र जरा या 5 जणांमधून जो जिंकेल त्या एकाला बक्षीस मिळणार आहे. चला, या 5 जणांसाठी हे आव्हान आहे. म्हणजे 9वारी साडी आहे, या 9वारी साडीची व्यवस्थित घडी घालायची. हां, वेळ सुरू झाल्यानंतर सर्वात आधी ती घडी घालून समोर ठेवायची. कॅमेरे सगळे तुम्हाला टिपत आहेतच आणि तुम्ही यांना प्रोत्साहन द्या पाठीमागून. बघूया तुमच्या 5 जणांपैकी कोणीतरी 1 जण आत्ता विजेता ठरणार आहे या खेळात, तेव्हा कोण विजेता ठरणार हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. चला बघूया काय होणार या खेळात. तुमची वेळ सुरू होते आता. करेक्ट
इकडनं इकडनं दोन्ही दोन्ही जुळवत जा ऋषिकेश, ही साईड नाही, आडवी साईड, आडवी साईड एकत्र जुळवत जा. आणि ही सोडू नको, ही सोडू नको, फास्ट फास्ट कर थोडंसं, ही सोडू नको. हां करेक्ट 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 करेक्ट. परत तशीच सेम, आता चारही एकत्र गोळा करायचं. सगळं नको करू, चारी सारी कर, इकडनं नीट करून घे. हे बघ इकडनं कर, अजून एकत्र करू. ऋषिकेश ऋषिकेश करेक्ट, या बाजूनी मध्ये धर ना एकदा. दोन्ही डबल येणार ना, अभिनंदन. मला सारंगला विचारायचं आहे, सारंग काय झालं नेमकं? ती साडी दोन्हीकडनं फाटली आहे. ते दोन्ही बाजून ती ओपन आहे. नाही त्याच्या त्याच्या मानाने ही घडीच आहे, असेच असतात कपडा, कपाटात असे नाही असं असत. मी साड्या नाही ठेवत. नाही पण त्याने मला असं वाटतं ना, हे बक्षीस आपण सारंगला द्यायला पाहिजे, कारण करेक्ट त्याने अशा पद्धतीने जशी दिली होती तशीच ठेवली. म्हणजे त्याने जराही बघा, जशी दिली होती तशीच ठेवली, कुठेही त्याने डिस्टर्ब केली, विस्कटली नाही त्याने, तशीच ठेवली. आम्ही तसंच सांगितलं होतं. पण सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण केलेला आहे समीर यांनी. समीर अभिनंदन. ही घडी फार महत्वाची नाही, पण झी मराठीकडनं तुम्हाला घडी मिळते. कारण ती वेळ तुम्ही अचूक साधलेली आहे, आणि तो क्षण कायम तुम्ही लोकांच्या रसिकांच्या मनात ठेवणार आहात. झी मराठीकडून ही भेट असतो. तुम्ही काय सांगाल या सगळ्या ह्याच्यामध्ये? तुम्हाला असं कुठली गोष्ट वाटते की जी आज आपण बोललो पाहिजे? गोष्टी सांगाव्याशा वाटतात. भाषा आणि संवाद, आणि तो आता म्हणाला म्हणून की त्या काळामध्ये बायको ही नवऱ्याला तिला संबोधायची पद्धत नव्हती. तुम्ही आहो असं काही म्हटलं जायचं नाही. इकडून येणं झालं, तिकडे जाणं झालं, इतक्या इनडायरेक्टली त्याच्याबद्दल बोललं जायचं. तर मग ते तितकं स्ट्रिक्टली फॉलो करायचं का? तर आम्ही असा निर्णय घेतला की नाही करायचं, कारण आपण ऑलरेडी कथा एका वेगळ्या काळातली सांगतो आहोत, काहीतरी एक महत्त्वाचं सांगू पाहतो आहोत. तर इतर सर्व दृष्टीने ते जितकं जवळचं वाटवता येईल ते करणं आपलं काम आहे. तर त्याच्यामुळे मग भाषा आम्ही खरंच अर्थातच आत्ता अगदी आजची भाषा नाही वापरणं शक्य, फॉर्मॅलिटी आहे भाषेमध्ये, पण अशी जुनाट भाषा किंवा ह्याच्यामध्ये आम्ही पडलो नाही. आणि त्याही पद्धतीने लिहिता येऊ शकतं, पण आम्ही ते जास्त ॲक्सेसिबल होईल असा आमचा प्रयत्न होता. काय विशेष मेहनत काय केली तयारी? म्हणजे एकतर दिग्दर्शकावरती ती जबाबदारी असते, पण त्यापलीकडे आपण स्वतः माणूस म्हणून किंवा कलावंत म्हणून काय म्हणजे या भूमिकेकडे? तयारी खूप होती. साधारण 1.5 महिन्यांचा काळ होता आमच्याकडे, त्याच्यामुळे त्या दरम्यान एक वर्कशॉप घेतला होता गीतांजली कुलकर्णीने. तिने खूप छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या की कुठल्या कुठल्या गोष्टींवर आम्ही काम केलं पाहिजे, काय काय आम्हाला टाळायचं आहे. ती आम्हाला इम्प्रोवायझेशन्स द्यायची, मला आणि ललितला. आणि त्यात तिने बघितलं की आमच्यात अशी अशी कुठली गोष्ट आहे जी जी नको आहे फिल्मसाठी, हे सगळं होतं. आम्ही त्या वर्कशॉपमध्ये आम्ही स्तोत्र म्हणायचो, आनंदीबाईंची पत्रं खूप वाचली आहेत. आणि आनंदीबाईंची ज्यावेळी पत्रं वाचली त्यावेळी त्या आनंदीबाईंचे खूप विचार कळले त्या पत्रांमधून. त्याच्यामुळे ते एक त्यामुळे आनंदीबाईंना समजून घेणं सोपं झालं. आणि ज्यावेळी आम्ही पुस्तकं वाचत होतो ना, त्यावेळी दोघी जणी अशा आहेत, काशीबाई कानेटकर आणि कॅरलिन डॉल. कॅरलिन डॉल अमेरिकेत भेटल्या होत्या आनंदीबाईंना. तर ज्यावेळी आम्ही ते रायटिंग वाचत होतो ना जुन्या पुस्तकांचं, तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली की त्यावेळेचे जे रायटर्स होते ते खूप डिटेल्ड वर्णन लिहायचे कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे तो तिकडे वळला, त्याने झुकून अभिवादन केलं, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी लिहायचे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमधून आनंदीबाईंना समजून घेणं खूप सोपं गेलं असं मला वाटतं. तर असा हा आनंदी गोपाळ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे हे प्रत्येक टप्प्याच्या आधी मी नक्कीच बोलणार, पण आत्ता मला ना या ठिकाणी एक खेळ आहे. या कार्यक्रमातला हा शेवटचा खेळ, तो नेमका काय आहे बघूया. बरं, या ठिकाणी ना अनेक अक्षर आहेत, अनेक अक्षरांमधून मी काही शब्द सांगणार, ते पटापट शोधायचे आहेत. हां, तर सुरुवात तुमच्यापासून या, त्याला राऊंड करायचा पेन. डॉक्टर.
तुम्ही सगळे सांगू शकता कुठे लगेच या तुम्ही जाऊन बसायचं दोन आनंदी गोपाळ तेच आहे तिकडून तिरप हा व्हेरी गुड या लगेच अभिनंदन बसा तुम्ही पोस्ट ऑफिस हे बघ सरळ आहे व्हेरी गुड नेक्स्ट लवकर वेळ सुरू झालेली आहे मुंडावळ्या उकडलेला बटाटा बटाटा मला दिसलाय बटाटा उकडलेला पूर्ण बटाटा उकडलेला बटाटा हो हो अरे वा जमलं फास्ट आहे काय बात आहे नेक्स्ट जहाज अळूच फतफद हे बघ नाही अळू वडी आहे ती अळू वडी आहे लवकर कारपेंटर कारपेंटर कोल्हापूर कल्याण खूप छान काय आहे एकंदरीत तुम्ही सगळे ना या शेवटच्या खेळामध्ये इतके इन्वॉल्व झाला होता ना की सगळ्यांचं लक्ष तिथे होतं आणि जसं तुमचं लक्ष तिथे होतं ना तसंच ही जर आज सगळी अक्षरं काढली तर हे सगळे तुमच्या चित्रपटात आलेले शब्द आहेत अक्षरं आहेत ही सगळी ही जर केली तर हा असा पांढरा शुभ्र असा पडदा होणार आहे आणि आत्ता जसं तुमचं चाललं होतं ना तसं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या पडद्याकडे 15 फेब्रुवारीपासून जाणार आहे तेव्हा त्यासाठी मी सगळ्यांकडनं आशीर्वाद मागतो आणि या आशीर्वादाबरोबरच झी मराठीकडून ही भेट वस्तू थँक्यू आणि या 5 माऊलींना कथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी आशीर्वाद मागतो आणि आजचा हा भाग इथे संपवतो पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या नमस्कार